मोदकाच्या पिठामध्ये एक अशी सिक्रेट वस्तू घालून मोदक न फाटता न तुटता कसा बनवायचा, मोदकाला सुबक अशा कळ्या कशा पाडायच्या, त्यासाठीच्या विविध टिप्स आणि ट्रिक्स या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता इथे मी सुरुवातीला एक वाटीभर तांदळाची पिठी घेतली आहे। हे पीठ जे आहे ते मी बाजारातून रेडीमेड विकत आणलं आहे। याला छान असा वासही असतो आणि इथे एक सिक्रेट पदार्थ म्हणून मी इथे मोठा चमचा साबुदाणा घेतला आहे। साबुदाणा असा कच्चाच मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे। यासाठी यातलं थोडंसं पीठ मी याच्यात घालते, म्हणजे हे साबुदाणे मिक्सरला सहज बारीक दळता येतील। हे पहा, मिक्सरमधनं हे फिरवून घेतलंय। आता एका भांड्यावर चाळण ठेवून हे साबुदाण्याचं पीठ चाळून घ्यायचंय। हे पहा, अशा पद्धतीने यातील उरलेला जो राळ आहे तो फेकून द्यायचा आहे। आता यात आपण तांदळाचं पीठ आहे एक वाटी भर ते घालायचं आहे आणि हे सर्व आपण एकत्र करून घ्यायचं। आता या पिठाची उकड काढण्यासाठी मी कढई गरम करत ठेवली आहे। यात एक वाटी पाणी घालायचं आहे। ज्या वाटीने पीठ घेतलं होतं त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे। एक वाटी पिठासाठी एक वाटी पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। आता पाव चमचा मीठ आणि एक चमचा साजूक तूप घालायचं आहे। हे सर्व आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। पाण्याला छान अशी उकळी आली की यामध्ये आपण हे तांदळाची पिठी जी होती ती आपण थोडी थोडी करून घालायची आहे, म्हणजे मग याच्यात गुठळ्या सुद्धा होणार नाहीत। गॅसची फ्लेम आपल्याला लो करून घ्यायची आहे आणि हे आपल्याला सतत ढवळायचं आहे। जवळजवळ 2 ते 3 मिनिट भर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आता गॅसची फ्लेम बंद करून घ्यायचे आणि 10 ते 15 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचे। आता 10 मिनिटांनंतर झाकण काढून घेऊया। ही उकड एका भांड्यामध्ये किंवा पसरट परातीत काढून घ्यायची आहे। अगदी सुरुवातीला गरम वाटत असल्यास थोडा पाण्याचा हात लावून आपण ही उकड छान अशी मळून घ्यायची आहे। काही काही जण स्मॅशरचा सुद्धा वापर करतात। यात एक चमचा साजूक तूप किंवा तेल घालून पुन्हा ही उकड छान अशी मळून घेऊया। ही पहा, अशा पद्धतीने अगदी उकड मऊ अशी मळून घेतली आहे, म्हणजे मग आपले मोदक अगदी मऊसूत तयार होतात। आता आपण सारणाची तयारी करूया। यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घालणार आहे। यात आपण एक मोठी वाटी ओल्या नारळाचा चव घालून घेऊया। थोडासा आपण हलकासा मिक्स करून घेणार आहोत। आता यात आपण अर्धी वाटी गूळ घालायचा आहे। एक वाटी ओल्या नारळासाठी अर्धी वाटी गूळ हा अगदी परफेक्ट प्रमाण आहे। आता गूळ सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। गूळ छान असा मिक्स झालाय। आता यात आपण एक चमचाभर वेलचीपूड घालायचे आहे। हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। छान असं परतून घेऊया। अशा पद्धतीने आपला सारण सुद्धा तयार झालेला आहे। सारण आपल्याला अगदी कोरडं करून घ्यायचंय। आता मोदक वळायला घेऊयात। इथे मी लिंबापेक्षा मोठी अशी पिठाची गोळी घेतली आहे। सुरुवातीला इथे मी थोडस तेल लावून घेतलंय, किंवा हाताला तुम्ही पीठही लावू शकता, म्हणजे मग पीठ हाताला चिकटत नाही आणि पारी आपली अगदी सहज वळेल। सुरुवातीला ह्याच्या कडा आपल्याला पातळ करून घ्यायच्या आहेत। हळूहळू मधोमध आपल्याला पारी आपल्याला पातळ करत जायचं आहे। अशा पद्धतीने एकदम खोलगट आणि सुंदर अशी आपली पारी तयार झाली तुम्ही पाहू शकता। आपण 2 चमचेभर सारण घालणार आहोत। सारण अगदी भरून आपल्याला घालायचं आहे आणि 2 बोटाच्या साह्याने अगदी पारीच्या खालपर्यंत चिमटून घ्यायचंय। अगदी व्यवस्थित आपल्याला 1 बोटाचं अंतर ठेवत कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। हे पहा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे वरून सुरुवात करून खालपर्यंत पारीला प्रेस करून घ्यायचं आहे। सारण हलकं आत ढकलून घ्यायचं आहे आणि हातावरती मोदक असा फिरून संपूर्ण कळ्या जवळ आणायच्या आहेत आणि शेवटी सर्व कळ्या जुळून घ्यायच्या आहेत आणि मोदकाचं तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि एखाद्या सुरीच्या मागच्या बाजूने संपूर्ण कळ्या ह्या अशा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे नेटून घ्यायच्या आहेत, म्हणजे मग सर्व कळ्या अगदी एकसारख्या सुबक दिसतील।
तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा कळीदार व सुबक असा मोदक आपला बनला आहे। अशाच प्रकारे सर्व मोदक मी बनवून घेतलेत, आता आपण वाफवून घेऊया। यासाठी एका चाळणीवरती मी कॉटनचा कपडा अंतरलाय, हा कपडा मी जरा ओलसर करून घेतलाय। यावरती आपण आता हे मोदक ठेवून घेऊया। मोदक ठेवताना आपल्याला जरा थोडंसं अंतर ठेवूनच मोदक ठेवायचे आहेत। मोदक वाफून झाल्यावर त्याची साईज थोडी मोठी होते, यामुळे काय होईल की ते एकमेकांना चिकटून तुटणार नाही। आता मोदक अधिक आकर्षक दिसण्यासाठी इथे मी 2 मोठे चमचे दूध घेतलं होतं। हे दूध थोडंसं गरम करून घेतलं होतं आणि यामध्ये मी आपण केसराच्या काड्या थोड्या घातल्या होत्या। हे केसर घालणं संपूर्ण ऑप्शनल आहे। आता या काड्या मोदकावरती ठेवूया आणि थोडंसं दूध देखील मोदकावर घालूया। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थोडं थोडं दूध प्रत्येक मोदकावरती घालूया। आता मोदक वाफवण्यासाठी एका भांड्यात 1 इंचभर पाणी गरम करून घेतलंय। यावर ही मोदकाचे चाळण ठेवून देऊया। गॅसची फ्लेम आपल्याला हाय करून घ्यायचे आणि झाकण ठेवून द्यायचंय। हे मोदक जवळजवळ 10 मिनिटांसाठी आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। आता 10 मिनिटं झालेली आहेत, झाकण काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता एकदम मऊ आणि सुंदर असे आपले मोदक तयार झालेत। यामध्ये साबुदाणा घातल्याने हे मोदक जरा देखील फाटत नाहीत किंवा पारी करताना कुठेही क्रॅक जात नाही। तुम्ही सुद्धा या पद्धतीने साबुदाणा वापरून अगदी न फाटता मऊ लुसलुशीत मोदक तयार करून पहा आणि तुमचा अनुभव देखील मला नक्की शेअर करा। रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा। अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटूया अशा नवीन रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।